दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठे येथील भाजपचे पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी कमळाला सोडचिठ्ठी देत युवा सेनेत प्रवेश केला. या नवागतांचं युवा सेनेच्या वतीनं स्वागत करण्यात येऊन त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना विस्तारक उत्तम आयवळे, शिवसेना जिल्हा प्रमुख अमर पाटील आणि युवासेना जिल्हा प्रमुख बालाजी चौगुले यांच्या उपस्थितीत दक्षिण तालुक्यातील माळकवठे येथील ग्रामपंचायत सदस्य आनंदकुमार थोरात, दयानंद कोळी, युवराज बगले, वाघीश सगरे, महेश मिरेखोर, सुमित पाटील, शिवानंद शेंडगे, तेजस कट्टीमनी, राहुल घेरडे, सचिन बगले, समर्थ कट्टीमनी, समर्थ काटकर, अक्षय लाड, श्रीशल बिराजदार, महादेव कोठे, भूतळी कोठे, आदिनाथ तोडकरी, शिलवंत बुगडे, आकाश तोडकरी, अमोल थोरात, संजय थोरात, बापू कोळी, अभिषेक खंदारे, मलकरी कोठे, सागर कोठे, बशीर नदाफ, शब्बीर नदाफ, अल्ताफ मुजावर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी युवा सेनेत प्रवेश केला. यावेळी विद्यापीठ कक्ष अध्यक्ष लहू गायकवाड, दक्षिण तालुका प्रमुख धर्मराज बगले, दक्षिण विधानसभा अध्यक्ष राहुल गंधुरे, सोशल मीडिया प्रमुख अजित स्वामी तसंच युवा सैनिकांची उपस्थिती होती. आज दक्षिण सोलापूर विधानसभा येथून माळकोटा ग्रामपंचायत सदस्य आनंद थोरात व त्यांचे सर्व सहकारी, शेकडो सहकारी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे. आणि आमच्या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विचारात प्रेरित होऊन आणि आमचे युवासेनाचे प्रमुख सन्माननीय आदित्य ठाकरे साहेबांच्या विचारात प्रेरित होऊन त्यांचा प्रवेश झालेला आहे. आज त्यांचं प्रथमचं मी स्वागत करतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये येणाऱ्या काळामध्ये सर्व शिवसैनिकांच्या सहकार्याने व जनतेच्या आशीर्वादानं सर्व निवडणूकमध्ये, महानगरपालिकाचा निवडणूक असू दे, जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, नगर परिषदमध्ये संपूर्ण ठिकाणी आम्ही भगवा फडकवणार आहे असं शपथ घेतलेलं आहे. आमचं चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमचं पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आम्ही असं शपथ घेतलेलं आहे. आणि येणाऱ्या या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सहानुभूतीचं लाट निर्माण झालेलं आहे सन्माननीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबाबद्दल. आणि जनता ह्या भाजपला कंटाळलेला आहे, या महागाईला कंटाळलेला आहे, शिंदे गटाला गद्दारी केल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे आणि नाराजीचं लाट उमटलेलं आहे. येणाऱ्या सर्व महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुन्हा आमचे सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होणार असं ठामपणे मी सांगतो. आणि सर्व या युवा सैनिकांना आणि शिवसैनिकांचं सर्वांचं मी जाहीर प्रवेश करतो आणि त्यांचं स्वागत करतो. आज भारतीय जनता पार्टी म्हणून काही कार्यकर्ते, काही पदाधिकारी, शेकडो पदाधिकारी आज शिवसेना व युवासेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. येणाऱ्या लोकसभा व विधानसभेमध्ये सोलापूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार व खासदार निवडून आणून देऊन येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच बसेल महाराष्ट्राच्या खुर्चीवरती, एवढेच आम्ही शपथ घेतलेले आहे. आणि जास्तीत जास्त या सोलापूर जिल्ह्यामधनं शिवसेना व शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार आज सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना व युवासेनेने केलेला आहे.